लॉग इन करा मुंबई तक .in वर। आम्हाला शिवसैनिक म्हणून न्याय मिळावा हीच आमची मुख्यमंत्र्याकडे विनंती। सतीश क्षीरसागर व विजू सरवदे यांना व मला धमक्या येत होत्या। सोलापुरात नगर परिषदेच्या राजकारणातून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनीच शिवसैनिकाची हत्या केली आहे अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली। सोलापुरातल्या गुरुनाथ मंगल कार्यालयाजवळ बुधवारी रात्री उशिरा ही घटना घडली। सतीश क्षीरसागर असं हत्या झालेल्या शिवसैनिकाचं नाव असून या घटनेच्या वेळी त्याच्याबरोबर असलेला विजय सरवदे जखमी झालाय। या प्रकरणी राष्ट्रवादीचे संतोष सुरवसे, रोहित उर्फ अण्णा फडतरे, पिंटू सुरवसे आणि टेम्पो चालक भैया अस्वले या चौघांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। सतीश क्षीरसागर हा माझा भाऊ होता, इजू सरवदे हा माझा मित्र होता, दोघं भाऊ मित्र दोघं जण गेलते बाहेर, त्यांना फोन करून बोलून घेतलं त्या ड्रायव्हरने, टेम्पो नवीन घेतला म्हणून पार्टी देतो म्हणून बोलून घेतलं धोक्याने। मी आता जेवण बिवण केल्यानंतर त्यांना पुढं तुम्ही पुढं चला मी मागणं येतो म्हणून मागून टेम्पोने धड दिली। भाऊ माझा जागेवरच एक्सपायर झाले। अपघात झाला नसून घातपात झाल्याची तक्रार नातेवाईकांकडून केली। आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा नातेवाईकांकडून घेतला गेला आणि त्यानंतरच पोलिसांकडून हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला। मग आरोपींपैकी भैया अस्वले यालाही पोलिसांनी अटक केली। सतीश क्षीरसागर व विजू सरवदे यांना व मला धमक्या येत होत्या आणि 2019 आम्हाला घनबी दाखवली होती आणि फायर बी केली होती। आता कृत्य ज्या मास्टर माइंडने केले त्या लोकांनी, तसं आम्ही अर्जात लिखी बी दिले PIN जवळ आणि ही जी कट रचलेला आहे त्यात बरेच काही काही मोठे सामील आहे ती, तरी ह्याच्यावर योग्य ती 302 गुन्हा दाखल होऊन हा अपघात नसून हा घात केलेला आहे, तरी ह्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी। अन्यथा शिवसेनेच्या वतीने जिल्ह्याच्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी मोठं आंदोलन करण्याचा या ठिकाणी आम्ही इशारा देत आहे। 4 महिन्यांपूर्वी शहरातल्या प्रभाग क्रमांक 8 आणि 9 मध्ये बोगस मतदान नोंदणी झाल्याच्या कारणावरून सिद्धार्थनगर मधले शिवसेनेचे कार्यकर्ते सतीश क्षीरसागर आणि विजय सरवदे या दोघांनी प्रशासनाकडे तक्रार केली होती। त्या तक्रारीवरून सुनावणीत प्रांताधिकाऱ्यांनी बोगस नावं कमी केली होती। हाच रोष मनात ठेवून अपघात घडवून आणला गेल्याचं आता सांगितलं जात आहे। सतीश क्षीरसागर आहे तो शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि घरकुलचे 28 फायली गडप केल्या त्या त्यासाठी त्याने आवाज उचलला तर पण उपेशनला बसला 2 दिवस त्याच्या हेतून केलेलं आहे आणि मतदान यादीत मी बोगस नाव घातलेले 400 विरोधकांनी चालू नगरसेवक आमच्या वार्डातले त्यांनी घातले, त्या दृष्टिकोनात त्यांना ती पटले नाही, त्यांच्या ह्याच्यामुळं त्यांनी डाव रचला। लॉग इन करा मुंबई तक .in वर।